त्याच त्या फ्लेवरचा केक बनवून खूप कंटाळा आला आणि आज एक नवीन काहीतरी ट्राय करावं असं वाटलं म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करते आजचा केक आहे आईस्क्रीम फलोदा केक खूप छान केक आहे तुम्हाला नक्की आवडेल नक्की ट्राय करा आणि चला एक रेसिपीला सुरुवात करूया आणि इथे मी दोनशे ग्राम व्हॅनिला प्रेमिक्स वापरलेला आहे केक बेस बनवून घेतलेला आहे आपण नेहमीप्रमाणेच केक बेस बनवताना त्यामध्ये फ्लेवरसाठी मी आईस्क्रीम फालुदाचा क्रश आहे तोसुद्धा टाकलेला आहे आणि इसेन्ससुद्धा टाकलेला आहे म्हणजे केक बेस पूर्ण आपला आईस्क्रीम फालुद्यासारखाच लागणार आहे आणि हा केक बेस नेहमीपेक्षा सुद्धा दिसत असेल तुम्हाला केक आपला हलू नये यासाठी मी थोडीशी व्हिपिंग क्रीम टाकून पहिली लेअर ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती आपण सुगर सिरप लावतोय सुगर सुद्धा मी थोडासा आईस्क्रीम फालुद्याचा इसेन्स टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण क्रीम लावतो आहे आणि क्रीमनंतर थोडासा त्यामध्येच मिक्स करायचा आहे आपल्याला आईस्क्रीम फालू त्याचा क्रश आणि हा क्रश तुम्हाला केक शॉपमध्ये सहज मिळून जाईल त्यानंतर दुसरी आणि तिसरी लेअर ठेवायची आणि पूर्ण केक आयसिंग करून घ्यायचा आहे केक शॉपमध्ये मी स्वतः गेल्यानंतर एक नवीन आणि ट्रेंडिंग केक फ्लेवर मागवला तेव्हा मला दुकानदाराने हा फ्लेवर दिला त्याने सांगितलं खूप ट्रेंडिंग आहे आणि खूप चालतो हा केक आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि पहिलाच हा केक ह्या फ्लेवरचा मी ट्राय केला आणि जेव्हा हा कस्टमरला दिला तेव्हा त्यांना खूप आवडला त्यांनी खूप रिप्लाय छान दिला की केक हा एक नंबर झालेला आहे तुम्हाला सुद्धा नवीन जर केक ट्राय करायचे असतील फ्लेवरसाठी तर हा केकसुद्धा तुम्ही करू शकता खूप चविष्ट लागतो आणि तुम्ही जर केकचा बिझनेस करत असाल तर हा केक, केक नक्की ट्राय करा आणि कस्टमरलासुद्धा वेगवेगळे केक आवडतात तर ते सुद्धा घेतील म्हणून नक्की ट्राय करा इथे आपल्याला डिझाईन करायची आहे अगदी साधी सिंपल करणार आहे आणि इथे आपल्याला केक टीनला जो तेल लावण्यासाठी ब्रश वापरतो तो घ्यायचा आहे आणि त्याच ब्रशने आपल्याला डिझाईन काढायची आहे खूप सुंदर असे डिझाईन दिसते तुम्ही पाहू शकता नवीन अशा स्क्रॅपरची सुद्धा गरज नाही आणि मस्त असा आपला केक दिसतोय तुमच्या इच्छेनुसार तुम्ही डिझाईन करू शकता आणि इथे मी ब्रशच्या के सहाय्याने केलेली आहे त्यानंतर फोर्टी सिक्स नोजल घेतलेला आहे आणि बॉर्डरची सुद्धा डिझाईन काढलेली आहे आणि आपला आईस्क्रीम फालुदा केक आहे त्यामुळे मी क्रीममध्ये थोडासा येल्लो कलर टाकलेला आहे आणि सेन्ससुद्धा टाकलेला आहे कुल्फी फालुदेचा त्याच्यामुळे आईस्क्रीमसारखाच आपला केकसुद्धा दिसेल आणि त्यानंतर त्याच फोर्टी सिक्स नोझलनीवरतीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन काढायची आहे फक्त एकाच नोजलचा वापर केलेला आहे पण डिझाईन ह्या वेगवेगळ्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि खूप छान दिसते आपली ही वेणीच्या आकाराची डिझाईन आणि आपल्याला दुसरं काहीही करायचं नाही याच्यावरती फक्त आता मध्यभागी जी जागा आहे तिथे आपल्याला क्रशला टाकायचा आहे आईस्क्रीम फालू त्याचा आणि त्यामुळेच आपला केकचं लुक अगदी छान दिसणार आहे आणि हे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला सगळीकडे पसरावायचं आहे आणि आजचा हा नवीन फ्लेवरचा नवीन दिसणारा सुंदर असा केक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की नक्की सांगा जर आजचा हा केक आवडला असेल तर एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल आणि असंच पुन्हा भेटूया नवीन एका केकसह नवीन एका फ्लेवरसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर